जय शिवराज शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्रोटेक्निकमध्ये तर मित्रांनो पी एम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांचे लाभार्थी आदीमध्ये नावं आलेले होते त्यांना आता पात्र करून पेमेंट ऑप्शन तसेच सेल्फ सर्वे ऑप्शन देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर त्यांना एस एम एसद्वारे कळवण्यात देखील आले की सात दिवसामध्ये आपण आपला एक कुसुम सोलर पंप योजनेचं जे भरणं आहे पंपासाठी तर तो करून किंवा सेल्फ सर्वे करून संपूर्ण माहिती कम्प्लीट करण्यात यावी तर आता ते सेल्फ सर्वे प्रकारे करायचा तर याच विषयी आपण एक थोडक्यात लाईव्ह प्रोसेसिंगमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ हा शूटपर्यंत नक्की बघा कारण बऱ्याच शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्ह करण्यासाठी से खूप जास्त अडचण येत आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण एक सेल्स सर्वे जो आहे तर तो ऑनलाईन पद्धतीने करून दाखवलेला आहे थोडक्यात त्याची प्रोसिजर सांगितलेली आपण की कशाप्रकारे हा सेल्फ सर्वे पुढे करायचं आहे तर जोपर्यंत सर्वर व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत आपला सेल्फ सर्व हा कम्प्लीट करा मेळा बेनिफिशरी ॲपवरती गेल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर या ठिकाणी तीन वेळेस नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे आपल्याला तर यामध्ये देखील कशाप्रकारे सर्वे करायची माहिती सांगण्यात आली आहे त्यानंतर आपण नेक्स्ट केल्याच्यानंतर कॅमेऱ्यासाठी परमिशन द्यायची की आपल्याला फोटो काढायचा आहे जो आपल्याला विहिरीसोबत करायचा तर तो फोटोसाठी द व्हाईल यूजिंग दिस ॲप यावरतीच या क्लिक करा सर्वात वरच्या ऑप्शनवरती त्यानंतर लोकेशनसाठी पण व्हाईल यूजिंग दिस ॲप किंवा व्हाईल युझिंग द ॲप या किंवा फर्स्ट जे ऑप्शन येत असेल आपल्या मोबाईलमध्ये तर त्यावरती क्लिक करा कारण बरेच शेतकरी चुकीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यामुळे त्यांचा कॅमेरा ऐन जो ओपन होण्याचे म्हणजे ज्या ठिकाणी फोटो काढायचा असतो तर त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी ओपन होत नाही त्यानंतर आपला जे पेज आहे पुढचं तर त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशनसाठी जो मोबाईल नंबर लिंक आहे किंवा जो मोबाईल नंबरवरून आपण ॲप्लिकेशन भरलेलं आहे कुसुम सौर पंप योजनेसाठी तर तो मोबाईल नंबर फिल करून त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल जर ओ टी पी आला नाही तर पुढील सांगतो त्यांचे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तर ओ टी पी आलेल्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे ओ टी पी भरायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय क्लिअरन्स अकाउंट किंवा क्रेडिट अकाउंट यावरती क्लिक करा त्यानंतर पुढे जे पेज आहे तर त्यावरती खूप जास्त ऑप्शन आहे त्यामध्ये फक्त आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल सुरुवातीचं जे ऑप्शन दिसत आहे ज्यावरती निळ्या कलरचा आपल्याला दिसत आहे तर त्यावरतीच क्लिक करायचं आहे खाली पंप कंट्रोल त्यानंतर हेल्प डेस्क या कुठल्याही ऑप्शनवरती क्लिक न करताच फक्त आपल्याला ॲप्लिकेशन किंवा ॲप्लिकेंट डिटेल जे सुरुवातीचा ऑप्शन आहे तर यावरतीच क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुढे आपल्या जे सेफ सर्वे आहे तर त्यासाठी आपण पात्र आहोत की नाही त्याचबरोबर पेमेंट ऑप्शनसाठी पात्र आहोत तर हे दिसणार आहे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांना शॉर्टलिस्टेड ओ टी पीच येत नसेल त्यांना असा एस एम एस येत असेल की आपलं ॲप्लिकेशन जाय तर ते शॉर्टलिस्टेड झालेलं नाही किंवा शॉर्टलिस्टेडमध्ये आहे तर अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण आपली जी पुढील प्रोसेस आहे तर ती याच ॲप ॲपद्वारे होणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना अशी फसवणूक करण्यात येत आहे की आम्ही आपला सेल्फ सर्वे करून देतो इतके पैसे द्या किंवा आपलं पेमेंट करून देतो आमच्या वेबसाईटद्वारे आम जे पेमेंट ऐकूसून सोलर पंपचं तर ते करून घ्या अशा प्रकारे तर अशा कुठल्याही फ्रॉडला किंवा जे आहेत तर अशा यांना बळी पडू नका तर यानंतर आपण ओ टी पी नंतर पुढील शेतकऱ्याची जी माहिती आहे तर ते प्रकारे ओपन होणार आहे म्हणजे याच ठिकाणी आपल्याला बघा सेल्फ सर्वेसाठी ऑप्शन आलेलं आहे तर खाली सेल्फ सर्वे या जे निळ्या अक्षरात लिहिलेलं आहे खाली या कॉर्नरमध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये तर यावरती क्लिक करून आपण आपला जो सेव्ह सर्व आहे तर तो करून घेऊ शकता यामध्ये आपल्याला फक्त आपलं जे ॲप्लिकेशन डिटेल आहेत तर ते ऑलरेडी यामध्ये दाखवण्यात आले आहे तर याची काही न करता फक्त आपल्याला आपली जी विहिर आहे तर त्या ठिकाणी जाऊन विहिरीसोबत एक ज्या शेतकऱ्याचे नाव आहे ॲप्लिकेशन भरलेलं होतं तर त्याचा एक फोटो घ्यायचा आहे जसे की आता आपण पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतो अशा प्रकारे फक्त एक फोटो घ्या शेतकऱ्याचा त्यानंतर तेथे थोडी जी माहिती आहे तर ती भरून सबमिट करून द्या त्यानंतर आपल्याला लगेच येथेच याच ॲप्लिकेशनवरती पेमेंट ऑप्शन येणार आहे तर कुठेही आपल्याला पेमेंट भरण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही किंवा गरज नाही आहे कुठल्याही व्यक्तीकडून आपण जे पेमेंट आहे तर ते भरून घेऊ नका आपल्याला जी पुढील प्रोसेस असणार आहे पेमेंटसाठी तर ते आपल्या चॅनलवरती आपण लगेच अपडेट करून देणार आहोत कोणत्या वेळेला जे पेमेंट भरण्यासाठी आपल्याला ऑप्शन अवेलेबल होईल किंवा ऑप्शन ज्यावेळेला अवेलेबल होईल त्यावेळेला आपण जो व्हिडिओ आहे तर ते बनवू पेमेंट प्रकारे करायचं याआधी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो बघू शकता किंवा मग चॅनलला सबस्क्राईब करा ज्यावेळेला पेमेंट ऑप्शन अवेलेबल होईल शेतकऱ्यांना तर लगेच आपण तो व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत की पेमेंट कशा प्रकारे वरायचं तर ही जी पुढील प्रोसेस आहे तर ते आपण आता सेल्फ सर्व्हिसची तर ती आपण आपल्या मोबाईलद्वारे अशाच प्रकारे करू शकता यामध्ये फक्त सेल्फ सर्वे नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो फोटो आहे तर तो आपण तिथे लाईव्ह प्रोसेसमध्ये काढून जो आहे तर तो अपलोड करायचा आहे जर लवकरात लवकर केला तर सर्व्हर आता सध्याला व्यवस्थित सुरू आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी सगळंच ऑप्शन देण्यात आल्याच्या नंतर जे सर्व्हर आहे तर ते पूर्णपणे डाऊन होते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा सर्वे कंप्लीट होऊन देखील त्यांना पुन्हा पुन्हा सर्वेसाठी सर्वे करण्यासाठी ऑप्शन येत असते किंवा करण्यात सांगितले जाते तर जे सर्व माहिती आहे तर ती आपल्या सर्व शेतकऱ्यांना शेअर करा कारण त्यांना आपला सेफ सर करण्यासाठी जी मदत होणार आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून ते ब गर्भसले बघून आपलं जे सेल सर्व आहे तर ते कम्प्लीट करू शकतील तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपले यूट्यूब चॅनल ॲग्रो टेक्निकमध्ये अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढील प्रोसेस काय असणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना अजून पेमेंट ऑप्शन आले नाही सेल सर्वचे ऑप्शन आले नाही त्यांच्यासाठी आपण पुन्हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या